पोलीस ठाण्यामध्ये एखाद्याला चौकशीला बोलावलं की अनेकांची भंभेरी उडते आणि प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात पोलिसांकडून मिळणाऱ्या वागणुकीचा धसका भले भले घेतात. मात्र दिल्लीतल्या विवेक विहार पोलीस ठाण्यामध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळालं. गंभीर आरोप असलेल्या राधेमाचं विवेक विहार पोलीस ठाण्यामध्ये आदरातिथ्य केलं गेलं. एवढंच नाही तर त्या व्यक्तीला थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनातल्या खुर्चीवर बसवलं गेलं. इथं राधेमाची बर्दास्त ठेवली गेली. इथंच न थांबता स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शर्मा आणि त्यांचे इतर अधिकारी आणि कर्मचारी हात जोडून राधेमासमोर उभे राहिले. नवरात्रोत्सवादरम्यान अष्टमीच्या दिवशी रात्री 1 वाजता राधेमा विवेक विहार पोलीस ठाण्यामध्ये गेली होती. यावेळी तिथं राधेमाच्या जय जयकाराचाच आवाज घुमला. यावरून दिल्ली पोलिसांच्या तटस्थ कार्यक्षमतेवर नेमका प्रकाश टाकला गेला आहे. याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत. रामराजे, अतिशय विदारक असं हे चित्र बघायला मिळालं आपल्याला पोलीस व्यवस्थेचं. काय नेमकं घडलं पोलीस स्टेशनमध्ये? बिलकुल, नवरात्रीचा उत्सव सुरू होता आणि 8व्या दिवशी म्हणजेच की अष्टमी दिवशी राधेमा या विवेक विहार पोलीस स्टेशन मध्ये आल्या होत्या आणि त्यावेळी सर्व पोलीस स्टेशनच पोलिसांनीच लोटंगण घातल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्या ठिकाणी राधेमा स्वतः आल्या होत्या आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की मुख्य पोलीस निरीक्षक जे आहेत ते सुद्धा राधेमा यांनी दिलेली चुनरी जी आहे ती गळ्यामध्ये अडकवलेली आहे, शॉल अडकवलेली आहे. आणि जेव्हा प्रमुखच पोलीस प्रमुखच जर लोटांगण घालत असेल राधेमा यांच्या समोर, तर बाकीच्या संपूर्ण हवालदारांनी आणि इतर पोलीस निरीक्षकांनी सुद्धा लोटांगण घातलेलं आहे. राधेमा यांच्यावर वेगवेगळे आरोप आहेत, त्या संदर्भामध्ये त्यांची चौकशी सुद्धा सुरू आहे आणि राधेमा स्वतःला देवी मानतात. तर अशा बोंदू बाबांचे अनेक प्रकरण आता समोर आलेले आहेत आणि अशा वेळेस जर सरकारचे अधिकारी पोलीस अधिकारी जर लोटांगण घालत असतील तर संरक्षण कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो आणि यावरून आता वाद जर सुरू झालेला आहे. या एसओच्या संदर्भामध्ये आता पोलिसांनी कडक कारवाई घेण्याच्या संदर्भामध्ये मानस व्यक्त केलेला आहे आणि खुलासा मागितलेला आहे. संजय शर्मा हे या ठिकाणी निरीक्षक म्हणून उपस्थित होते, त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर कोणती कारवाई होईल हे स्पष्ट होईल. समोर धन्यवाद रामराजे या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.